लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्याच्या पद्धतीत बदल झालेला आहे आणि या नव्या पद्धतीने तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा याची ए टू झेड लाईव्ह प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुम्ही या नवीन पद्धतीचा वापर करून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म घरबसल्या कशा पद्धतीने भरायचा. त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, कारण अशाच महत्त्वाच्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वदाजी पाहायला भेटत राहतील. मी अविनाश तिरमले, काही टाईमपास नगर करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर लाडकी बहीण योजनेचा नवीन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी सर्वदाजी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीव्ही डॉट इन. तसेच या वेबसाईटची डायरेक्ट लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, इंस्टाग्राम चॅनलवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. या वेबसाईटवरती आल्यावर ही वेबसाईट तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा ओपन करू शकता आणि मेनू बारवरती क्लिक करून हे सर्व पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहेत. आता येथे बघा, अर्जदार लॉग इन हा पर्याय दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर लॉग इन पेजवरती तुम्ही येणार आहात. या ठिकाणी खाली बघा, क्रिएट अकाउंट नावाचा पर्याय दिसेल, यावरती क्लिक करायचं आहे. जर वेबसाईट मराठीमध्ये असेल तर खाते तयार करा असा पर्याय दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमचा आधार कार्डाप्रमाणे पूर्ण नाव टाकायचं आहे. ज्याही महिलेचा फॉर्म भरताय त्यांचं नाव टाका, त्यांचा मोबाईल नंबर टाका, पासवर्ड तयार करा, त्याला कन्फर्म करा. एक्झाम्पल तुम्ही बाजूला पाहू शकता येथे. या ठिकाणी तुमचा जो काही जिल्हा असेल जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तालुका निवडायचा आहे, खाली तुमचं गावाचं नाव तुम्हाला निवडायचं आहे, त्यानंतर म्युन्सिपल कॉर्पोरेशन. तुम्ही जर का जिल्हास्तरीय म्हणजे जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तालुक्यामध्ये राहत असाल किंवा खेड्यागावात राहत असाल तर त्या पद्धतीने तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. खेड्यागावात राहत असाल तर नॉट ॲप्लिकेबल, तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर आता ऑथोराईज पर्सन विचारलं जात आहे. तर या ठिकाणी खूप सारे पर्याय आहेत. तुम्ही जर का महिला असाल, साधारण महिला, तर जनरल वुमेन तुम्ही येथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर खाली यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे, ॲक्सेप्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. आता हा जो कॅपचा कोड आहे, जे जे अंक आहेत जसेचे तसे तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत. माहिती एकदा चेक करून मग साइन अप या बटनावर क्लिक करायचं आहे. आता जो मोबाईल नंबर तुम्ही टाकलेला आहे त्यावरती एक ओ टी पी पाठवला गेला असेल, 4 अंकी ओ टी पी टाकायचा आहे. हा कॅपचा कोड म्हणजे हे अंक खाली टाकायचे आहेत आणि व्हेरीफाय ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे. तर येथे आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे, लॉग इन सक्सेसफुल झालेलं आहे. आता जो ही मोबाईल नंबर तुम्ही रजिस्ट्रेशन करताना दिला तो मोबाईल नंबर टाका. हा कायमस्वरूपी येथे आता मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्हाला टाकावा लागेल, जो आधी आपण रजिस्ट्रेशन करताना तयार केला. आता तो मोबाईल नंबर टाका, पासवर्ड टाका, हे अंक खाली टाका आणि लॉग इन बटनावर क्लिक करा. तर येथे आपण सक्सेसफुली लॉग इन झालेलो आहोत. आता परत तुम्हाला एक मेनू बार दिसणार आहे. मोबाईलमध्ये जर तुम्ही फॉर्म भरत असाल आणि लॅपटॉपमध्ये किंवा टॅबमध्ये फॉर्म भरत असाल तर अशी विंडो तुम्हाला दिसणार आहे. तर मोबाईलमध्ये फॉर्म भरताना मेनू बारवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर येथे बघा, ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, आणि मराठीत वेबसाईट असेल तर तिथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज करा असा पर्याय तुम्हाला दिसणार आहे आणि त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता येथे काय नवीन अपडेट आलेले आहे किंवा फॉर्म भरण्याच्या पद्धतीत काय बदल झालेला आहे. आधी येथे आधार नंबर टाकल्यानंतर ओ टी पी सेंड व्हायचा आणि तो ओ टी पी टाकल्यानंतर मगच येथे आपण पुढची प्रोसेस करू शकत होतो. परंतु आता येथे ओ टी पी टाकण्याची गरज नाही, फक्त आधार नंबर टाकून तुम्ही पुढची प्रोसेस करू शकता. अजून काही नवीन बदल झालेले आहेत तर ते पुढे फॉर्म भरताना मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यानंतर येथे आता आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. हे जे अंक आहे ते कॅपचा म्हणून या बॉक्समध्ये टाका आणि व्हॅलिडेट आधार या बटनावर क्लिक करा. त्यानंतर अशा प्रकारे एक रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्या समोर ओपन होणार आहे, नोंदणी अर्ज. तर येथे बघा, महिलेचे आधार कार्ड प्रमाणे पूर्ण नाव, मी जी माहिती जशी भरायला सांगेल तशीच भरायची आहे. आधार कार्डवर नाव चेक करायचं आहे आणि ते नाव तुम्हाला टाकायचं आहे, स्पेलिंग मिस्टेक होऊ द्यायची नाही. त्यानंतर वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव, ज्यांचं लग्न झालं असेल त्यांनी पतीचे नाव, ज्यांचं लग्न बाकी असेल त्यांनी वडिलांचे नाव टाकायचं आहे. या ठिकाणी महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, तर येथे लग्नापूर्वीचे नाव, महिलेचं लग्न झालं असेल किंवा लग्न बाकी असेल तरी टाकायचं आहे. वैवाहिक स्थिती टाकायची आहे, तुम्ही मॅरिड आहात, अनमॅरिड आहात, विधवा आहात, गटस्फोटित आहात, निराधार आहात, परित्यक्ता आहात, तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुमची जन्मतारीख टाकायची आहे. खाली आता बघा, आपण महाराष्ट्रात जन्माला आले आहात का. तुमचा जन्म महाराष्ट्रात झाला असेल तर हो करा, झाला नसेल तर नाही करा. कोणत्या राज्यात झाला आहे ते शाळेच्या दाखल्यावरती एल सीवरती असेलच, ते तुम्हाला येथे चेक करून मग टाकायचं आहे. आणि जर का तुमचा जन्म महाराष्ट्रात झाला नसेल तर खाली त्या महिलांना एक एक्स्ट्राचं डॉक्युमेंट जोडावं लागतं पतीचं, ते तुम्हाला खाली जाऊन अपलोड करावं लागेल. आणि महाराष्ट्रात झालं असेल तर ते अपलोड करण्याची गरज नाही,
तर या ठिकाणी नाही करायचं आहे. परत सर्व माहिती एकदा चेक करून मग खालची माहिती भरायला खाली जायचं आहे. येथे खाली आल्यावर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधार कार्डप्रमाणे टाका, म्हणजेच महिलेचा आधार कार्डवरील पत्ता टाका, पिनकोड टाका, जिल्हा निवडा, तालुका निवडा, गावाचे नाव निवडा, त्यानंतर महानगरपालिका नगरपालिका तुमच्या एरियात येते का, तुमच्या गावाला किंवा तुमच्या शहराला ते तुम्हाला निवडायचं आहे, मतदारसंघ तुम्हाला तुमचा निवडायचा आहे, त्यानंतर मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे, त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा तुम्ही लाभ घेतलेला आहे का. जर एखाद्या योजनेचा आधीपासून तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला येथे होय करायचं आहे, आणि किती लाभ येतो, कोणती योजना आहे ती माहिती तुम्हाला येथे टाकायची आहे, आणि किती पैसे तुम्हाला मिळतात ते पण टाकायचं आहे, आणि जर का लाभ घेत नसाल तर नाही करा, ती माहिती भरण्याची गरज नाही आहे. आता या ठिकाणी तुम्हाला अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील, आता त्या महिलेच्या बँक खात्याची माहिती तुम्हाला भरायची आहे, परंतु कोणती माहिती भरायची आहे, जे बँक खाते आधार कार्डला लिंक असेल त्याचीच माहिती भरा, किंवा तुम्ही जर का पोस्टात खाते ओपन केलं असेल तर त्याची माहिती भरा, त्या व्यतिरिक्त कोणतीही माहिती तुम्ही भरू नका. लक्षात ठेवा, तर बँकेचं पूर्ण नाव टाका, त्यानंतर येथे महिलेचं पूर्ण नाव जे बँक पासबुकवरती असेल ते, तर येथे खाते क्रमांक म्हणजे अकाउंट नंबर तो परत पुन्हा एकदा रिपीट करा, IFSCI कोड टाका, आणि तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक आहे का, किंवा तुमचं जे बँक खातं ते आधार कार्डशी लिंक आहे का, होय किंवा नाही तुम्हाला करायचं आहे, तर मी येथे होय केलेलं आहे. त्यानंतर खाली जायचं आहे. खाली आल्यावर येथे आता काही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागेल, आणि येथे पण बदल झालेला आहे. फॉर्म भरण्याची जी पद्धत सांगितली होती मी, त्याच्यात बदल झाला आहे. तर तो आधार कार्डचा पहिला बदल, आणि आता दुसरा बदल म्हणजे तो डॉक्युमेंटमध्ये. तर तुम्ही येथे बघा, 50 KB पासून 5 MB पर्यंतचं डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता. सर्व डॉक्युमेंटचे फोटो तुम्ही डायरेक्टली मोबाईलमध्ये क्लिअर दिसतील असे काढले आणि तिथे डायरेक्ट अपलोड केले तरी चालणार आहेत. तर इथे बघा, आधार कार्ड समोरील बाजू, म्हणजे आधार कार्डची पुढची बाजू, आधार कार्डची मागची बाजू. आधी आधार कार्ड अपलोड करण्याची गरज नव्हती, परंतु नवीन अपडेटनुसार आता तुम्हाला आधार कार्ड अपलोड करावं लागत आहे. तर आधार कार्डची पुढची बाजू, आधार कार्डची मागची बाजू. आता येथे अधिवास प्रमाणपत्र, तर जर ते नसेल तर जन्म प्रमाणपत्र, ते नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला, ते पण नसेल तर 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, ते पण नसेल तर 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड. यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्ही PDF, JPG, PNG मध्ये येथे अपलोड करू शकता. आता येथे तुमचं हमीपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे, येथे डाउनलोड बटनावर क्लिक करून ते तुम्ही डाउनलोडसुद्धा करू शकता, आणि त्यावरती येथे तुमची सही असणं गरजेचं आहे, म्हणजे त्या महिलेची सही पाहिजे. आणि तुमच्याकडे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का विचारलं जात आहे. जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला येथे बघा उत्पन्न दाखला अपलोड करावा लागेल, आणि जर का पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्ही हो करा. तर येथे तुम्हाला रेशन कार्डची पुढची बाजू अपलोड करायची आहे, रेशन कार्डची मागची बाजू अपलोड करायची आहे. त्याचबरोबर येथे बघा, अर्जदाराचे हमीपत्र हे तुम्हाला मी सांगितलं. आता येथे बँक पासबुकचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे, आणि येथे अर्जदार महिलेचा तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे, जो तुम्ही आधीपासून मोबाईलमध्ये काढला असेल किंवा पासपोर्ट फोटो अपलोड करत असाल तो अपलोड करा. आणि बघा, कॅमेराचा आयकॉन दिसत आहे, जर तुम्ही लाईव्ह फोटो काढला मोबाईलमधून तर तोसुद्धा येथे चालणार आहे. तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे न चुकता. सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यावर येथे पाहू शकता व्ह्यू फाईल नावाचा पर्याय दिसतो आहे. या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे, आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी बरोबर डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे का ते एकदा चेक करा. त्यानंतर हमीपत्राचा स्वीकार याच्यावरती क्लिक करा, आणि मग सबमिट या बटनावरती क्लिक करा. तर सबमिट करताना खूप जणांना प्रॉब्लेम येऊ शकतो, वेबसाईटवरती लोड आहे त्यामुळे सर्व्हर एररसुद्धा येऊ शकतो, त्यामुळे तुम्ही फॉर्म संध्याकाळी किंवा रात्री भरा, तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आहे. त्यानंतर तुमच्या संपूर्ण फॉर्मचा येथे प्रिव्ह्यू दाखवण्यात येणार आहे. सर्व माहिती एकदा चेक करून घ्या, बरोबर आहे का चुकीची आहे. जर काही चुकीचं असेल तर एडिट बटनावरती क्लिक करून परत एडिट करून घ्या, आणि संपूर्ण माहिती जर बरोबर असेल तर सबमिट या बटनावरती क्लिक करा. तर येथे पाहू शकता ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली, तर हा फॉर्म येथे व्यवस्थितरित्या भरला गेलेला आहे. आणि अशा पद्धतीने हा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही घरबसल्या भरू शकता. त्यानंतर त्याचं स्टेटस कसं चेक करायचं तर ते पाहूया. तर आता स्टेटस चेक करण्यासाठी क्लोज आपण ते केलेलं आहे. येथे बघा, यापूर्वी केलेले अर्ज यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं नाव दाखवलं जाईल, ॲप्लिकेशन नंबर दाखवलं जाईल, येथे फोटो दाखवलं जाईल, आणि ॲप्लिकेशन स्टेटस येथे पेंडिंग आहे तर ते अप्रूवल येणार आहे.
जर का फॉर्म कॅन्सल झाला किंवा रिजेक्ट झाला तर येथे रिसबमिट असा पर्याय दिसेल. बाजूला ॲक्शनच्या ठिकाणी एडिटचं बटन दिसेल आणि जर का तो कॅन्सल झाला तर तुम्हाला एडिट करून तो परत रिसबमिट परत सबमिट करावा लागणार आहे. तर अशा पद्धतीची ही प्रोसेस आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, पुढे शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब आणि आम्हाला फॉलो नक्की करा.